आपले उमेदवार निवडून येत नाही याची जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप प्रत्यारोप होतात, त्याला कोणी किंमत देत नाही. काल सगळ्या संस्थांचा एक मेळावा होता, त्याला जवळजवळ 1000 प्रतिनिधी उपस्थित होते. 100 ते 150 त्या संस्था एकत्र झालेल्या होत्या. कदाचित एवढा प्रतिसाद मिळाल्यानंतर हा प्रश्न उठलेला आहे. त्याच्यानंतर उद्योजकांची एक बैठक होती, त्याला देखील 500-600 उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांची जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केलेली आहेत, सरकारनं त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही हेमंत गोडसेंच्या बाबतीमध्ये सकारात्मक होती. आणि ही इंटरनल माहिती घेतल्यानंतर कदाचित आता काय करायचं, हे सीट तर जाणार आहे, मग आरोप प्रत्यारोप करायचे, मग बॅगेज काय होतं ते तपासायचं. मला असं वाटतं की मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्या कामाला रिस्पॉन्स महाराष्ट्रामधनं मिळतोय, आणि हीच अनेक लोकांना पोटदुखी आहे, आणि या पोटदुखीच्या माध्यमातून असे आरोप प्रत्यारोप होत आहेत. असं देखील म्हटलंय, 2 तासांचा दौरा होता, त्याच्यासाठी इतक्या जड बॅगा काय? नाही, मला असं वाटतं की 2 तासाचा दौरा होता किंवा 4 तासाचा होता. मी तुम्हाला सांगतो की पहिली जी बैठक होती 7:30-7:30 ती आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांची बैठक होती. त्या व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये व्यापारी सगळ्या संस्था त्या बैठकीला ते आले होते. ते तर उद्योजकांची बैठक होती. आणि मला असं वाटतं की ज्या पक्षाला, ज्या आघाडीला रिस्पॉन्स मिळत नाही, त्या आघाडीच्या नेत्यांना अशा पद्धतीची दुर्गती सुचते, आणि ही दुर्गती सुचल्यामुळेच अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होतात. आज चौथ्या टप्प्यातलं मतदान होत आहे, काल रात्री नगरमध्ये देखील पैसे वाटत होत असल्याचे काही व्हिडिओ समोर आलेले होते. गव्हर्नमेंट ट्विट केले, वाटले जात आहे रोहित पवार. बघा, ही यंत्रणा अशी असते, स्वतःच 5-10 हजार रुपये दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचे, तेच शूटिंग करायचं, तेच पैसे आम्ही वाटतो म्हणून सांगायचं. हा धंदा या महाराष्ट्र राज्याच्या जनतेला कळत नाही अशातला भाग नाही. एखाद्या गोष्टीमध्ये पराभव समोर दिसायला लागला की त्याचं खापर कोणावर तरी फोडायचं असतं. त्याच भावनेतनं ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपाकडे मी बघतो, आणि याच्या पलीकडे दुसरं काही चाललेलं नाही. शिंदे साहेबांना बदनाम करणं, देवेंद्रजींना बदनाम करणं, अजितदादांना बदनाम करणं, त्यांच्यासोबतच्या आम्हाला सगळ्या मंत्र्यांना बदनाम करणं, हा एकमेव काही लोकांचा धंदा उरलेला आहे. आणि मला असं वाटतं की या निवडणुकीनंतर हे सगळे राजकीय निस्थानाभूत होणार आहे, त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची काय आवश्यकता. साहेब, काल राज ठाकरेंनी असं एक टीका केली होती की बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश काढणारे मांडीला लावून बसतात, भुजबळ देखील आता आपल्यासोबत आहेत महायुतीत, त्यामुळे हा प्रश्न. आपण पूर्ण भाषण ऐकलं नाही, थोडा मी आपला दोष काढत नाही, आपण सगळे ज्येष्ठ आहात, पण आपण फक्त एडिट केलेल्या काही गोष्टीचा विचार करतो. त्याच्यामध्ये ते असं म्हणालेले आहे की आता तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप प्रत्यारोप करताय, आता तुम्ही देवेंद्रजींवर आरोप प्रत्यारोप करताय, आता तुम्ही अजितदादांवर आरोप प्रत्यारोप करताय, तर त्यावेळी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या व्यक्तीबरोबर तुम्ही मांडीला मांडीला होऊन बसलो होता. हा त्याचा मतदारता आहे, तुम्ही फक्त त्याच्यातली 2 वाक्य काढली आणि तुम्ही दाखवून टाकली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पूर्ण भाषण दाखवलं पाहिजे. त्याचा मतदारार्थ तो होता की तुम्हाला आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार नाही, तुम्ही देखील हे केलेलं आहे, आणि वंदनीय बाळासाहेबांना जी काय अटक झाली त्याला जे कोण कारणीभूत असतील त्यांच्यासोबत तुम्ही बसला होता असं त्यांना म्हणायचं. एकूणच आपण नाशिकच्या दौऱ्यावर आहात, नाशिक असेल, दिंडोरी असेल, दोन्ही महाराष्ट्राच्या जागा आहेत. विशेषतः दिंडोरीमध्ये कांद्याच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांमध्ये उद्रेक पाहायला मिळतोय, त्याचा कुठेतरी फटका. कांद्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना मला देखील एक विनंती करायची आहे की आचारसंहिता असल्यामुळं, काल देखील त्याचा मुख्यमंत्री मोदी यांनी सुखवास केलेला आहे, आचारसंहिता असल्यामुळे जाहीरपणानं कोण बोलू शकत नाही, परंतु केंद्र शासनाकडनं एक्सपोर्टमध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत असं कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये राज्य सरकार पुढाकार घेईल, आणि राज्य सरकार कांदा शेतकऱ्यांचं, पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी खात्रीलायक प्रयत्न करेल, अशा पद्धतीची भूमिका काल मुख्यमंत्री मोदींनी मांडलेली आहे. परंतु कांदा पिकवणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये नाहक गैरसमज पसरवण्याचा काही लोक उद्योग करत आहेत, तो थांबला पाहिजे. आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांवर, उपमुख्यमंत्र्यांवर सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे, कारण 6000 रुपये केंद्र शासनाच्या खात्यामध्ये जमा होत असताना राज्य शासनाचे 6000 रुपये देण्याचा निर्णय पहिल्यांदा देशात जर कुठं झाला असेल तर तो महायुतीच्या सरकारमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा उद्रेक जो आहे तो नक्की या मतदानातनं क्षमेल, आणि कालची भूमिका जी सरकारची आहे ती नक्की कांदा शेतकऱ्यांना पटेल. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी दिनकर पाटलांची भेट घेतली, दिनकर पाटील इच्छुक होते नाशिक लोकसभेतील. हेमंत गोडसेंवर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेले होते. कुठेतरी
डॅमेज कंट्रोल करण्याचा हा सगळा एक गंमत तुम्हाला मी सांगतो कालच्या पूर्ण दौऱ्याची. आता तुम्ही म्हणाल हे रचवून सांगतो, पण काल कार्यबाहुल्यामुळे जे संध्याकाळी दिनकर पाटलांकडे त्यांना सहाला जायचं होतं, त्यांचे चिरंजीव स्वतः भेटले साहेबांना येऊन आमच्या एका कार्यक्रमामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की आपण आला तर बरं राहील. त्याच्यामध्ये कार्यबाहुल्यामुळे 2-3 तास त्यांना उशीर झाला, पण मुख्यमंत्री एवढे संवेदनशील आहेत. बाकीचे पूर्वीचे जर कोण लोक असतील तर 7 वाजता ते निघून जायचे, परंतु 12:30 देखील आपण एखाद्या माणसाला भेटायला येतो म्हणून सांगितल्यानंतर ते नाराज होऊ नये या भूमिकेतनं एक घरगुती कौटुंबिक रिलेशन मधनं काल मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले. साहेब आपले सहकारी आमदार असलेले आता मनमाडचे आमदार सुभाष कांदेनी बावनकुळेंची भेट घेतली मागच्या काही दिवसांपूर्वी. त्यांनी गंभीर भुजबळवरती आरोप केले की ते महाविकास आघाडीत काम करत आहेत म्हणून. त्यामुळे एकूणच थोडस दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतल्याच या नेत्यांमध्ये विसर. मी तुम्हाला तेच सांगतो, एखाद्या भेटीनंतर तुम्ही तुमचं मत बनवता. मला जर तुम्ही विचारलं का भेट घेतली तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना, दिंडोरी मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सभा आहे, दिंडोरी मतदारसंघामध्ये पंकजाताई मुंडेंची सभा आहे, दिंडोरी मतदारसंघामध्ये नितीन गडकरी साहेबांची सभा आहे आणि सुभाष कांदेंच्या परिसरामध्ये या सभा आहेत. त्याच्यामुळे त्या सभेचं नियोजन करण्यासाठी जी बैठक लावलेली होती त्यासाठी सुभाष कांदेंनी आज बावनकुळे साहेबांची भेट घेतलेली आहे. त्याचा अर्थ लावण्याचं काही कारण नाही. सुभाष कांदे हे अतिशय सक्षम आमचे आमदार आहेत, आमचे नेते आहेत. त्याच्यामुळे त्या मतदारसंघातनं देखील जास्तीत जास्त मताधिक्य हे भारतीताईने मिळवून देतील याची आम्हाला मुलाखत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.